पनवेल महापालिकेच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र 1 मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन कराडी समाज हॉल येथे करण्यात आलं होतं. या शिबिराचे नगरसेवक अजय बहिरा यांच्या हस्ते उद्घाटन झालं. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरात जनरल तपासणी, BMD तपासणी, COVID-19 प्रतिबंधक लसीकरण, रक्त तपासणी करण्यात आली. या सर्व तपासण्या 13 वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर्सच्या माध्यमातून करण्यात आल्या. याचबरोबर या ठिकाणी आलेल्या लाभार्थ्यांना डॉक्टर रेहाना मुजावर यांनी कुटुंब नियोजन, लहान मुलांचे लसीकरण, COVID-19 लसीकरणाचे महत्व पटवून सांगितले. तसेच यावेळी TB, लेप्रसी, मलेरिया विषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी, RCH अधिकारी डॉक्टर रेहाना मुजावर, रघुनाथ बहिरा, जगदीश परदेशी, सूरज परदेशी, स्वप्नाली परदेशी, हारून शेख, सीमा आर्य, संध्या मांगूरकर, आरती परदेशी, काशीनाथ परदेशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आज भिंगारी येथे कराडी समाज हॉलमध्ये पनवेल महानगरपालिका नागरिक आरोग्य अभियान अंतर्गत इथे मोफत तपासणी आपण इथे नागरिकांसाठी उपलब्ध केली आहे. मी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त श्री गणेश देशमुख साहेब व आमच्या प्रमुख डॉक्टर गोसावी सर, आमच्या मॅडम रिहाना मॅडम, डॉक्टर रिहाना मॅडम आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मी स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो. आज इथे आपण भिंगारीमध्ये हा आरोग्य शिबिर राबवत आहोत, याचा फायदा इथे गोरगरीब जनतेला होईल आणि माझी अशी इच्छा सर्वांना म्हणजे विनंती राहील का आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा, जेणेकरून आपलं शरीर सुदृढ राहील आणि याची काळजी आपण घेतली पाहिजे. याच्याबरोबर आज इथं लसीकरण पण ठेवण्यात आलेलं आहे, तर नागरिकांना विनंती करेन की जास्तीत जास्त या संधीने लाभ घ्यावा. मी पुन्हा एकदा आमचे आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते प्रशांत ठाकूर असतील, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर कृपया शुक्ला असतील व आमचे इतर सर्व सदस्य असतील, या प्रत्येक भागामध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये असा अभियान राबवला पाहिजे. मी सर्वांना विनंती करेन आणि तसंच पुन्हा एकदा आपले आयुक्त साहेबांचा मी आभार मानतो की आज आपण काही शिबिर राबवला. मी मॅडमला विनंती केली की माझा पुढचा अभियान, पुढचा शिबिर हा माझ्या तक्क्यामध्ये झाला तर बरं होईल मॅडम, कारण का आज मी बघतो आज भरपूर प्रमाणात इथे डॉक्टर आणि वेगवेगळ्या तऱ्हेच्या तपासण्या म्हणजे ह्याच्यापूर्वी कधी तर मी बघितलं होते, आज मी तर बघतोय आणि याचा नक्कीच इथल्या जनतेला फायदा होईल. या जनतेला इथं आवाहन करतो का आपण सर्वांनी येऊन या संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या पुढे तर मला आभार मानतो. तर पुढच्या वेळी अजून आपली प्रगती करा, याचा जेणेकरून आपल्याला नागरिकांना कसा दिलासा देता येईल. खरोखर ही सेवा म्हणजे ईश्वर सेवा, जनतेची जनसेवा असते, तर आपल्याला आपल्या हातोजी घडत राहो आणि आपल्याला या गरीब व्यक्तींचे आशीर्वाद हे आपल्याला आमच्या पाठीशी राहतील आणि आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. आमची काय गरज लागली कुठे तर आम्हाला नक्कीच कळवा आणि सर्व आता डॉक्टरचे विद्यार्थी वेळेवेळेला कारण आमच्यासाठी आल्यात ते त्यांचं मार्गदर्शन आम्हाला कधी लाभतं माझ्या वतीने वेळेप्रसंगी आम्ही फोन पण करतो रात्री आपल्या तरी तर ते आमच्या फोनला हातेला साथ पण देतात. कधी आमचा विषय असतो ॲडमिशनचा असू द्या किंवा लसीकरणचा असू द्या तर नेहमी डॉक्टर साहेबांना मदत करत असतात.